हिमायतनगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले आहे। आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी सोमवारी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। हिमायतनगर तहसील कार्यालय येथे आमदार जवळगावकर यांची बैठक घेऊन सर्व मंडळ अधिकारी व तलाठी व कृषी विभागांच्या अधिकाऱ्यांना तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांचे सरसकट पंचनामे करण्याची सूचना दिली। पंचनामे करून ग्रामपंचायतीच्या चावडीवर अगोदर याद्या प्रसारित करूनच त्यांचे अहवाल सरकारी दरबारात पाठवावे अशी सूचनाही जवळगावकर यांनी केली। बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। यावेळी त्यांच्यासोबत हिमायतनगरचे तहसीलदार आदिनाथ शेंडे, नायब तहसीलदार ताडेवाड, इतर अधिकारी उपस्थित होते। जवळपास हिमायतनगर तालुक्यामध्ये हिमायतनगर हदगाव तालुक्यामध्ये जवळपास माझ्या मते 2 दिवसांमध्ये जवळपास 225 मिलीमीटर पाऊस झाला आणि त्या संदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी मी भेटी दिल्या, बऱ्याच ठिकाणी पाहणी केली, त्या ठिकाणी शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं। त्या संदर्भामध्ये आज आपले माननीय तहसीलदार साहेब त्या ठिकाणी पंचायत समिती BDO सर्व ग्रामसेवक तलाठी आणि कृषी सहायकांची या ठिकाणी सामूहिक बैठक घेतली। त्या बैठकीच्या माध्यमातून एवढंच त्यांना सूचना दिल्या की बाबा माझा शेतकरी आज खूप संकटामध्ये सापडलेला आहे आणि सर्वे किंवा हे कर्तव्यच कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे, जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकरी पूर्ण त्या ठिकाणी त्या सर्वेमध्ये किंवा याच्यामध्ये समावेश झाला पाहिजे। या संदर्भामध्ये आज सूचना दिल्या आणि ज्या काही आता सर्वे होतील त्या सर्वेमध्ये जवळपास आपल्या तालुक्याचं पाहिलं तर जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 60-70% वर नुकसान या ठिकाणी झालेलं आहे।